तरी मालेगावमधली दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. 15 तासांपेक्षा जास्त काळापासून या ठिकाणी 15 जण जे आहेत ते अडकून पडलेले होते आणि या ठिकाणी टीम ज्या आहेत त्या पोहोचलेल्या होत्या या तरुणांच्या सुटकेसाठी. मात्र त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. मात्र आता हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या 12 तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे. गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू जे आहे ते केलं जात आहे. जवळपास 15 तासांपेक्षा अधिक कालावधीपासून या ठिकाणी हे तरुण जे आहेत ते अडकून पडलेले होते. मासेमारीसाठी हे तरुण जे आहेत ते या भागामध्ये गेलेले होते. मात्र पाण्याचा जोर जो आहे तो वाढू लागलेला होता. प्रवाह जो आहे तो वाढला आणि या दगडावर ज्या ठिकाणी ते होते त्याच्या अवतीभोवती चारी बाजूला पाण्याचा प्रवाह वाढला. त्याच्यामुळे हे तरुण याच ठिकाणी अडकलेले होते आणि आता या तरुणांच्या रेस्क्यू करण्यासाठी त्यांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर जे आहे ते आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी पवन आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. पवन, या तरुणांच्या रेस्क्यूसाठी आता थेट हेलिकॉप्टरला बोलवण्यात आलंय. नक्कीच, काल खरं तर हे जे तरुण आहे ते गिरणा नदी पात्रामध्ये मासेमारी करण्यासाठी आले होते. यावेळी पाण्याचा प्रवाह वाढलेले ते यामध्ये अडकून गेले आणि त्यानंतर तब्बल म्हणजे जवळपास 18 ते 20 तासानंतर त्यांना आता या ठिकाणावरून रेस्क्यू करण्यात येत आहे. या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील, मालेगाव पोलीस असतील किंवा आपल्यासोबत राहा. तर आता हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी दगडावर लँड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मात्र ओबडधोबड खडक आहेत त्याच्यामुळे कुठेतरी अडथळे येत असल्याचं या दृश्यांमधून आपण या ठिकाणी पाहताय. तर मालेगावमध्ये ही दृश्य आपण पाहताय. गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू झालंय. जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत. या ठिकाणी हे 12 तरुण जे आहेत ते अडकून पडलेले होते. काल मासेमारीसाठी हे तरुण जे आहेत ते या परिसरामध्ये गेलेले होते. मात्र सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले यांची पाणी पातळी जी आहे ती वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की हे तरुण या ठिकाणी अडकलेले होते. मात्र आता हेलिकॉप्टरची मदत घेतली गेली आहे आणि या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या केलं जात आहे. नदीमधल्या 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. ही थेट दृश्य आता आपण पाहताय. जवळपास 18 ते 20 तासांपासून हे तरुण याच ठिकाणी अडकून पडलेले होते. हा खडकाचा भाग ज्या ठिकाणी हे तरुण जे आहेत ते काल मासेमारीसाठी गेलेले होते. पाण्याचा प्रवाह वाढला, बाहेर पडणं त्यांना फार मुश्किल होत होतं आणि त्याच्यानंतर ते याच ठिकाणाहून अडकून पडलेले होते आणि आता जवळपास 18 ते 20 तासानंतर या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे. हेलिकॉप्टरची मदत जी आहे ती घेतली जाते. या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन आता झालेलं आहे आणि या तरुणांना या ठिकाणाहून पुढे नेलं जात आहे. गिरणा नदीमधली 12 तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन हे थेट आपण पाहताय. अग्निशमन दलाचं पथक, त्याच्यानंतर SDRFचं पथक या ठिकाणी आलेलं होतं या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता या तरुणांच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठे अडथळे निर्माण होत होते. मात्र अखेर आता जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत. थेट हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आलं आणि या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं गेलं आहे. गिरणा नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्यानं वाढतीये. संततधार पाऊस जो आहे तो गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्याच्यामुळे साहजिकच नद्यांची पाणी पातळी वाढत असल्यामुळे हे तरुण जे या भागामध्ये मासेमारीसाठी करण्यासाठी गेलेले होते पाण्याचा प्रवाह वाढला, त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर पडणं मुश्किल झालेलं होतं आणि अखेर या आता 12 तरुणांचं रेस्क्यू ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना या ठिकाणाहून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे. नदीपात्रामध्ये अडकलेल्या 12 तरुणांची अखेर आता सुटका झालेली आहे. इथे दृश्य आपण पाहताय. गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू जे आहे ते करण्यात आलेलं आहे. याच खडकावर जवळपास 18 ते 20 तास हे तरुण जे आहेत ते अडकलेले होते, याच ठिकाणी होते, ठाण मांडून बसलेले होते. SDRFची टीम, अग्निशमन दलाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या बचावासाठी आलेले होते. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते. तर 12 जणांपैकी आता 5 तरुणांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता टप्प्याटप्प्याने रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे.
खडकावर जे आहे ते थोडंसं लँडिंग होत असताना अडथळे येत आहेत, मात्र तरीसुद्धा पूर्णपणे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत. 5 तरुणांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता टप्प्याटप्प्यानं इतर तरुणांची सुद्धा या ठिकाणाहून सुटका केली जात आहे. गाव या शिवारामध्ये गिरी नदी पात्रात 15 जण अटकलेले होते, आता त्यांना काही रेस्क्यू करण्यात आलेले आणि त्यापैकी 3 जणांना आता रेस्क्यू केलेलं आपण बघू शकतो. बलिये हो जाए फिर बता दो. आप कब गए थे? कल गए थे ना. अच्छा, जब गए थे तो पानी कैसा था? पानी नहीं था फिर. अच्छा, उसके बाद लगे पानी आया. हाँ हाँ हाँ, हम लोग उधर पहुँचे, उधर से रिटर्न जैसे वैसे पानी आ गया. आप कितने लोग थे? हम ये 4 जन थे और उसके बाद में और उधर है. अच्छा, आप कहाँ से? कहाँ से? हम दुलिया से. मच्छी पकड़ने आए थे. अनेक यापैकी अजून 3 ते 4 जण त्यांना रेस्क्यू करण्यात येते आपण बोलू शकतो. नेमकं भाई और कितने लोग है वहां पे? अभी 15 लोग टोटल थे जिसमें से हम 5. नाम साबान खान है. क्या हुआ? आता 4 जणांना रेस्क्यू करण्यात पोलिसांना यश आले, वायुदलाला यश आलेले आहे आणि आपण बघू शकतो आता पुन्हा राहिलेल्या उर्वरित लोकांना देखील रेस्क्यू करण्यात येत आहे. चालू आहे का? तर ज्या तरुणांची सध्या सुटका करण्यात आलेली आहे त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा हा प्रयत्न आहे. 15 जण आम्ही त्या ठिकाणी होतो. काल ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यावेळेला पाण्याची पातळी इतकी नव्हती, मात्र ज्या वेळेला खडकावर पोहोचलो त्याच्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढला आणि आम्ही त्या ठिकाणी अडकलो अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत आणि आता त्यांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, त्यांचं बचाव कार्य करण्यात आलेलं आहे. टप्प्याटप्प्यानं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या तरुणांची सुटका या ठिकाणाहून केली जाते. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत. धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढलेला आहे आणि अशामध्येच अशा ठिकाणी जात असताना पूर्णपणे काळजी घेण्याचं आवाहन हे सातत्यानं प्रशासनाकडून केलं जात आहे. काल ज्या वेळेला ही तरुण या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेला पाण्याची पातळी इतकी नव्हती, पाण्याचा प्रवाह नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे. तर आता दुसऱ्यांदा हेलिकॉप्टर या ठिकाणी गेलेलं आहे. अगोदर 5 जणांना या परिसरातून या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांचं रेस्क्यू झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि आता काही तरुणांना घेऊन पुन्हा हेलिकॉप्टर जे आहे ते बाहेरच्या भागामध्ये येत आहे. गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे. ही थेट दृश्य TV9 मराठीवर आपण पाहताय. 20 तासांपासून हे तरुण जे आहे त्या खडकावर अडकून पडलेले होते. SDRFची टीम, अग्निशमन दलाचे अधिकारी बचाव कार्यासाठी पोहोचलेले होते. कालपासूनच बचाव कार्य सुरू होतं, मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की या तरुणांची सुटका करणं शक्य नव्हतं, मात्र अखेर आता हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. तर सुरुवातीला 5 तरुणांना बाहेर काढण्यात आलं आणि आता सुद्धा काही तरुणांना घेऊन हेलिकॉप्टर जे आहे ते या भागामध्ये आलेलं आहे आणि टप्प्याटप्प्यानं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे. गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. कालपासून या ठिकाणी संपूर्ण प्रशासकीय मंडळ जे आहे, अधिकारी वर्ग जो आहे, तो या तरुणांच्या बचावासाठी तत्पर होतं. त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न जे आहे ते केले जात होते. SDRFची टीम असो किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी या तरुणांच्या बचावासाठी, त्यांचं रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतं, ठाण मांडून होतं. मात्र पाण्याची पातळी जी आहे ती कमी होत नव्हती आणि त्याच्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे असते, मात्र आता जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत आणि आता या तरुणांचं टप्प्याटप्प्यानं बचाव कार्य रेस्क्यू जे आहे ते त्यांना केलं जात आहे. सुरुवातीला 5 तरुणांना या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे आणि आता ही 4 ते 5 तरुणांची सुटका या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे. ही थेट दृश्य रेस्क्यू ऑपरेशनची आपण TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहताय. नदीपात्रामध्ये अडकलेल्या 12 तरुणांची सुखरूपपणे सुटका जी आहे ती या ठिकाणी केली जाते. गिरणा नदीपात्र जे आहे ते पावसामुळे जे आहे ते ओसंडून वाहू लागलेलं आहे. या भागामध्ये जाऊ नका, नद्यांच्या किनारी जाऊ नका असं प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जात आहे. मात्र सुटका केलेल्या तरुणांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेला ते या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेला नदीचं पात्र जे आहे ते कोरडं होतं, पाण्याचा प्रवाह नव्हता.